नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये वायदी मित्रांनो बैलगाडा क्षेत्रामध्ये एक चर्चेचा बनलेला विषय वायदी म्हणजे काय तर दोन बैल मालक आपले बैल एकमेकासोबत पळवण्यासाठी पैशांची देवाणघेवाण करतात मित्रांनो ही देवाणघेवाण अशी असते की काहीजण आपला उजेडात नसलेला बैल उजेड्यामध्ये यावा म्हणून एखाद्या मोठ्या बैलाबरोबर पैदा जमवतात आणि त्याला पैसे देऊ करतात त्यालाच वायदे म्हणतात आणि बऱ्याचशा मोठ्या मालकांचं असं म्हणणं असतं की आमचा मोठा नावाजलेला बैल एखाद्या छोट्या बैलावर पळवायचा झाला तर थोडीशी रिस्क असते आणि म्हणून आम्ही त्यांच्याकडून पैसे घेतो त्यालाच वायदे असे म्हणतात मित्रांनो या वायदी विषयाला ठरवून एका बैलावर काही मागील काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण केले जातात आणि तो मै बैल म्हणजे आपला सर्वांचा आवडता बैल सप्त हिंद केसरी बकास मित्रांनो मागील काही मैदानामध्ये बकासूरचे पैरे बरोबर होत नाही आहेत बकासूरचा वारंवार सेमीफायनलला पराभव होतोय बकासूरची गाडी लॉबी होते बकासूर गुलालामध्ये राहत नाहीये असे असे अनेक प्रश्न बकासूरवर केले जातात आणि हे प्रश्न केल्याच्या नंतर सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणावर बकासूरच्या मालकांवर वायदी टीका केली जा के जाते की ते वायदीसाठी बकासूरचा पैरा व्यवस्थित करत नाही आहेत किंवा वायदीसाठी ते बकासूरचे नियोजन बरोबर करत आणि मित्रांनो याच विषयाला ठरून आज बकासूरच्या मालकांची सोशल मीडियामध्ये एक मुलाखत प्रसिद्ध होती आणि त्यामध्ये मित्रांनो या मुलाखतीमध्ये संतोष शेठ साळुंके यांनी आपली संगीत रोखोक मतं मानले सोशल मीडियामध्ये बरेच वेळा शेठ यांच्याकडे टीका केली जायची की बकासूरचा पायरा हा शेठ कोणाबरोबर जमवतात आणि बकासूरचं नियोजन हे बरोबर करत नाही परंतु त्याला उत्तर देत असताना संतोष मामा यांनी आज सांगितलं आहे की बकासूरचं नियोजन हे नाम व्हीलशर्ट जमवत असतात ना वैभवशे बकासूरचं संपूर्ण नियोजन हे संतोष मामा यांच्याकडे असते मग ब बकासूरचा पैरा कोण असेल बकासूरचं संपूर्ण मैदानामध्ये नियोजन कसं असेल बकासूरची वायदी घ्यायची की नाही घ्यायची हा संपूर्णपणे विषय हा संतोष मामा करत असतो त्याच्यानंतर वायदी विषयावर संतोष मामा यांना विचारला असता की तुम्ही वायदी घेता का तर संतोष मामा यांनी यावर रोकटोक उत्तर देताना सांगितलंय की वायदी काय आहे हे मला माहीत नाही परंतु माझा बकासूर एखाद्या बैलाबरोबर पळवण्यासाठी जे कोण बैल मालक काही पैसे आम्हाला देतात ते मी घेतो प्रश्नाची संपूर्ण महाराष्ट्रांना आतुरता लागली होती तोच हा प्रश्न म्हणजे वायद मित्रांनो वायदी विषयावर बोलताना संतोष मामा म्हणाले की आज महाराष्ट्रातील अनेक बैल मालकांना असं वाटतं की बकासूर माझ्या बैलांसोबत पळावला आणि हे सर्व बैल मालक आमच्या घरी येतात आणि आम्हाला सांगतात की आम्ही बकासूरला जो काही खर्च लागेल तो आम्ही द्यायला तयार आहोत परंतु बकासूर आमच्याबरोबर पाळला पाहिजे आणि ते काही रक्कम आमच्या टेबलवर ठेवतात किंवा काही रक्कम व्हीलशेटकडे देतात किंवा काही रक्कम ते आमच्या अकाउंटला डायरेक्ट ट्रान्सफर करतात आणि ते सांगतात की बघा तुम्हाला बकासूर आम्हाला द्यायचा असलं तर द्या नाहीतर बाकी तुमचा प्रश्न आणि मग ते म्हणतात की असा जेव्हा प्रश्न उपलब्ध केला जातो तेव्हा मग आम्ही त्यांना बैल देतो आता बैल द्यायचा की नाही द्यायचा हा त्यांचा मालकांचा विषय पण त्यांनी आपली बाजू क्लिअर करताना हे त्यांचं म्हणणं सांगेल त्याचबरोबर ते म्हणाले की वायदी जशी सोशल मीडियामध्ये कमेंट केली जाते की बकासूरला एक लाख रुपये वायदी घेतले जाते पाच लाख रुपये वायदी घेतले जाते तर तर संतोष राम म्हणाले की एवढी मोठी वायदी कोणीही देत नाही जास्तीत जास्त वीस हजार रुपये पंचवीस हजार रुपये आणि एखादं मोठं मैदान असेल तर चाळीस हजाराच्या आसपास एखादे मालक पैसे देऊ करतात आणि ते आम्ही घेतो आणि त्यांना बैल आमचा देतो त्याचबरोबर बक्षिसाच्या नियोजनाविषयी त्यांना विचारलं असता ते, बार विचार ते म्हणतात की सर्व बै मैदानांमध्ये मा आम्ही फिफ्टी फिफ्टी हाच बक्षिसांचा फॉर्म्युला असतो की बक्षीस जिंकल्याच्यानंतर पन्नास पन्नास टक्के हे पैसे वाटून दिले जातात पण एखादे बैल मालक हे चांगले असतात आणि ते म्हणतात की बकासोर खूप लांबून आना आहे आम्हाला थोडंसं ट्रॅव्हलिंग जवळ पडलं आहे आम्ही साठ चाळीस घेतो आम्ही चाळीस टक्के घेतो आणि तुम्ही साठ टक्के असं संतोष मामानी या मुलाखतींमध्ये सांगितलं मित्रांनो वायदीविषयी बरेच लोकांचे वादविवाद आहे बरेच बैल मालक असे म्हणतात की वायदी घेतली पाहिजे कारण जेव्हा एखादा मोठा बैल एखाद्या छोट्या बैलाबरोबर पळायला जातो तेव्हा बैल जाताना त्या बैलाला खूप सारा खर्च असतो म्हणजे बैलाचं एखादं दोनशे तीनशे चारशे किलोमीटर एखादा बैल जेव्हा न्यायचा असतो तेव्हा त्याला न्यायाण्यासाठी लागणारा गाडीचा खर्च त्याचबरोबर त्या बैलाच्या मागे असणारी संपूर्ण टीम त्यांचा दिवसभराचा खर्च हा संपूर्ण खर्च बघता तो छोट्या बैलाबरोबर जर पैरा असेल तर त्या बैला त्या पैऱ्याबरोबर पळताना मैदानामध्ये जिंकण्याची थोडी रिस्क निर्माण होते आणि त्याच्यामुळे आम्हाला जो काही खर्च लागतो दिवसभराचा तो घेण्यासाठी आम्हाला समोरच्या मालकाकडून पैसे घेतले पाहिजे आणि असं बरेच मालकाने आता मागील काही मध्या में महिन्यामध्ये में आपलं स्पष्ट मत मांडले नाही की आम्ही वायदी घेतो पण बरेच मालक असे म्हणतात की वायदी या प्रकारच्यामुळे आता जे छोटे छोटे बैल मालक आहेत त्यांना मोठे मै बैल मिळणे खूप मुश्किल झाले आणि त्यांना पैरा मिळणे मुश्किल झाले आणि त्याच्यामुळे जी काही छोटे गाडी मालक आहेत त्यांचे छोटे बैल जे चांगले पळू शकतात ते आज उजेडामध्ये येत नाही आहेत मित्रांनो वायदी हा शेवटी आता एक मोठा विषय झाला आहे आणि याच्यावरती कुठलाही असं ना आपल्या आता बैलगाडा संघटना आहे किंवा बैलगाडामध्ये ना असे कुठले नियम आहेत की जे वायदी काय बोलू शकत परंतु परंतु वायदी घ्यायची की नाही घ्यायची हा शेवटी प्रत्येकाचा विषय आहे आणि ते जर दोन मालकांच्या संगणमताने होत असेल तर मला नाही वाटत की यामध्ये कोणाला काय ऑब्जेक्शन असेल आता बकासूदचे मालक यांनी स्वतः सांगितले की आम्ही स्वतः वायदी समोरच्या बैल मालकांकडे मागत नाही ते स्वतःहून येतात आणि सांगतात की आम्हाला तुमचा बैल पाहिजे तुमचा जो पाय असेल तो खर्च आम्ही देतो आता ह्याला लोक वायदी म्हणत असतील तर तो लोकांचा प्रश्न झाला आणि ते वायदी जर दोघेजण संगणमताने घेत असतील तर त्यांचा प्रश्न झाला पण यामध्ये सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा असते की असं नाही व्हायला पाहिजे काय नाही व्हायला पाहिजे पण आमचं असं मत आहे की जर ते दोन मालक राजे असतील आणि त्या दोन मालकांच्या मताने त्यांच्या संगण मताने एखादी गोष्ट होत असतील त्याच्यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम असण्याची शक्यता नाही आणि बकासूर सारख्या मोठा बैल जेव्हा एखाद्या छोट्या बैलाबरोबर पळवायचं असेल तर तुम्ही आत्ता मागील काही काळामध्ये बघितला तर सगळ्यात जास्त जर नवीन बैलांबरोबर एखादा टॉपचा बैल पळाला असेल तर तो बकासूरच आहे बकासूरचंच आपल्याला नवीन नवीन मैदानांमध्ये नवीन नवीन पैरे बघायला मिळतात आणि ते छोटे छोटे बैल असतात आणि बकासूरच्या गळ्यात पळाल्यामुळे त्यांना थोडंसं नावरूप सुद्धा येत आणि ते नावरूपांना आज बकासूर हा सोशल मीडियामध्ये ट्रेंडिंगला असलेला विषय आणि त्याच्यामुळे त्याच्या गळ्यात पळणे हे सगळ्यांचीच आज महाराष्ट्राची संपूर्ण महाराष्ट्राच्या गाडा मालिकांची इच्छा आहे की बरोबर एक दिवस आम्हाला पळायला मिळालं आणि त्याच्यासाठी छोटी मोठी रक्कम जर ते बकासूरच्या मालकांना देत असतील तर तो त्यांचा वैयक्तिक विषय असेल आणि ती घ्यायची की नाही घ्यायची हा बक्कासूरच्या मालकांचा विषय आहे बाकी या वायदी विषयाविषयी आणि बकासूरच्या मालकाने वैदशेख वैभव शेख आणि संतोष मामांचे या दिलेल्या मुलाखतींच्या त्यांच्या म्हणण्यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळू आणि अशाच बैलगाड्याविषयी अनेक घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद